अरे नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ऋषभ खाडे व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर। तर आज एक नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आहे आणि व्लॉग घेऊन येण्याचं कारण असं की कणकवलीला कामानिमित्त आलेलो, तर म्हटलं नवीन जो आपल्याकडे मुंबई गो हायवे होतोय त्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवूया। आणि मुंबई गो हायवेला पहिलं NH-17 नाव होतं, ते आता NH-66 झालेलं आहे। तर आता मी आहे कणकवलीच्या पुढे, वागदे आहे ना गाव तिकडे आहे, त्यावरून आता तुम्हाला मी कणकवलीमध्ये काय काय कुठे आहे किंवा काम किती झालं आहे हायवेचं हे तुम्हाला दाखवतो। तर चला आता माझ्यासोबत। मित्रांनो, तुम्ही कणकवलीतून स्ट्रेट जायला कुठं इकडे, तर हा रस्ता गव्हाईकडे येतो आणि आपण हे बघा, तुम्ही जर इकडे वळलात म्हणजे कणकवलीकडे, तर आता आपण कणकवलीत घुसणार म्हणजे मुंबईकडे हा रोड जातो। तर आता आपण जर्नी सुरू करूया, तुम्हाला पण दाखवतो वाटेत आपल्याला काय काय दिसतंय ते। चला माझ्या मित्रांनो, आता आपण जो गडनदीचा ब्रिज आहे ना तो क्रॉस केला की आपण आता कणकवलीमध्ये प्रवेश केलाय। आणि हे तुम्ही बघू शकता, हे कणकवलीचा फ्लायओव्हर आहे, त्यांनी आपल्याला इकडे लेफ्ट साईडहून जावं लागेल कारण की वन वे आहे। तर मित्रांनो, हा जो ब्रिज आहे ना तो एकदम फ्युचर प्लॅनने केलेला आहे ब्रिज, म्हणजे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हा ब्रिज आहे तो। आणि तुम्ही जेव्हा कणकवलीत प्रवेश करता वागद्यावरून किंवा गोव्यावरून जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही याल, तेव्हा रेल्वे स्टेशन रोड भेटेल, कणकवली रेल्वे स्टेशन रोड, हा आपल्या कणकवली रेल्वे स्टेशनकडे रोड जातो। आणि तुम्ही बघू शकता की हे बघा, ब्रिजचं काम कशा प्रकारे अर्धवट आहे ते, म्हणजे मध्ये मध्ये झालंय आणि मध्ये मध्ये कसं अर्धवट राहिलंय ते। ब्रिजचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, हे बघा कसे रॉड वगैरे उभे केले आहेत ते। आणि ह्या साईडलाच आपली याच रोडने आल्यावर डाव्या साईडला आपली कचेरी आहे गव्हर्नमेंटची, म्हणजे जिथे आपल्याला कुठले पण आपले डॉक्युमेंट वगैरे काय असेल तर तिकडे ते काम होतं। ट्रॅफिक खूप आहे सध्या, काम चालू असल्यामुळे कॉन्क्रीट टाकायचं काम तिकडे चालू आहे ते बघा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता पावसाळा सुरू झालाय जेमतेम, तरी पण अजूनही काम सुरू आहे, म्हणजे कुठे कामाचा कुठे म्हणजे काम कुठे कमी आहे असं बोलता येत नाही। सगळी धूळ झाली आहे इकडे। तर मित्रांनो, आपण जरा पुढे गेलो ना की हे तुम्ही बघू शकता, इकडेच आपलं बुकिंग होतं जेव्हा ट्रेन आपलं लक्झरीचं वगैरे, आणि लक्झरी ह्या ठिकाणी थांबतं हे बघा ह्या ठिकाणी, आणि आपलं त्यालाच लागून आहे बघा आपलं हे कणकवली एसटी स्टँड। एक टूर छोटीशी तुम्हाला तुमच्यासाठी। जो मार्केटमध्ये पेट्रोल पंप आहे तो आपला या ठिकाणी आहे। तर आपण मुंबईच्या दिशेने चाललो, तर आता आपण मुंबईच्या दिशेने जातोय आणि इकडे पुढे गाडी येते पुढून, त्यामुळे जरा व्यवस्थित यावं लागतंय। काम रस्त्यात चालू असल्यामुळे सगळीकडे ब्रिज, इकडे ब्रिज होणार बघा, काम इकडे अजून अंडर प्रोग्रेस मध्ये आहे। अरे बापरे, भरपूरच खड्डे आहेत रे, खूप रश आहे, खूप प्रमाणात रश आहे इकडे। आता आपण जे स्टार्टिंगला जे ब्रिज बघितलंय
ते ब्रिज आता एंडिंग होतो त्या ब्रिजचा, म्हणजे पूर्ण कणकवलीतून ते ब्रिज जातं, म्हणजे कणकवलीच्या ह्या ब्रिज पासून ते कणकवलीच्या पुढच्या म्हणजे ब्रिज पर्यंत तो ब्रिज जातो. आणि आपण आता आलो जानवली येथे, म्हणजे हा जी जानवलीची नदी आहे त्या म्हणजे गण नदीच्या नदीपासून ते जानवली नदीपर्यंत, म्हणजे ती जेवढी कणकवली आहे तेवढं पूर्ण कणकवलीला ब्रिज आहे. आणि आता हे बघा, हा ब्रिज क्रॉस जेव्हा आपण करू ना तेव्हा आपण जानवली गावात प्रवेश करणार आहोत. नदी आहे ही जानवलीची, म्हणजे कणकवलीच्या दोन्ही साईडने नद्या वाहतात. एक आपण मगाशी बघितली ती गण नदी आणि जी आता आपण बघत आहोत ती जानवली नदी. आता आपण जानवलीच्या जानवली गावामध्ये आलोय. आता आपण जस्ट आपण एंट्री केली जानवली गावामध्ये. हे बघा, नवीन नवीन इकडे बिल्डिंग झाल्या आहेत अशा. तर हे बघा, नवीन एक फ्लायओव्हरचं काम सुरू आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रोड भेटता येत ना रस्त्या म्हणजे हायवेला, त्या त्या ठिकाणी तरी बायपास ठेवले, म्हणजे जेणेकरून ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल किंवा तुम्हाला तुमच्या सेफ्टी करता त्यांनी असं केलंय. थोडी थोडी बाकी आहेत, बाकी काम बऱ्यापैकी झालंय. बघा, रोडची काम बऱ्यापैकी झालेत आणि त्यांनी काय केलंय, मधी मधी सिमेंट कॉन्क्रीट केलेत आणि मधी मध्ये डांबरीकरण केलंय. ते अजून मला काही विषय कळला नाही त्यांचा कशासाठी केलेत ते. काहीतरी रिझन असेल, तुम्हाला रिझन माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर आता आपण जाणार आहोत उमरड मध्ये. एक मित्रांनो, आपलं ठरलं नव्हतं की आपण हुमरडातून आज जाणार आहोत की नांदगावातून जाणार आहोत, तर आता आपलं ठरलंय आपण नांदगावात जातोय. आणि तुम्ही बघू शकता, बघा हे जो खालून सर्व्हिस रोड आहे तिथून तुम्ही खाली ब्रिजच्या खालून सरळ फोंड्याला जाऊ शकता आणि इकडून तुम्हाला स्टेट म्हणजे मुंबईला जाऊ शकता. म्हणजे आपण नांदगाव आहे पुढे, तिथून वळणार आहोत. मधीच एक फाटा लागतो फोंड्याला जायला, इकडून हुमरडमधून पण आहे आणि नांदगावमधून पण आहे, तर आपण नांदगावमधून जातोय. Won't you take me home and give me wings to fly? We can be alone in the castle in the sky. We can run away and leave this world behind. Please just take me home to a castle in the sky. जी मजा आहे ना अनुभवणे, ही काय औरच आहे. म्हणजे जी मजा अनुभवायची आहे ना तुम्ही येऊ शकता. आणि आता मुंबई गोवा हायवे आपला रेडी आहे, त्याच्याबरोबर फिरताना असं फील येतो ना की कुठेतरी आपण बाहेरच्या गावी आहोत किंवा फॉरेन कंट्रीमध्ये आहोत असं फील येतो. सुमित्रांनो, तुम्ही जेव्हा कणकवलीवरून निघता ना नांदगावच्या दिशेने, म्हणजे उमरड लागता मध्ये उमरडवरून निघता, तेव्हाच तुम्हाला जो प्रसिद्ध आहे सिंधुदुर्गचा धबधबा सावडा, तो सावडावचा धबधबा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि हे बघा, म्हणजे यंदा तो माझ्या माहितीनुसार बंद आहे असं मला कळालं, कन्फर्म मला नाही आहे, पण तुम्हाला मी दाखवतो की कुठून त्याची एंट्री आहे. तर तुम्ही जेव्हा आता हे बघा, इकडून तो एक 9-10 किलोमीटरवर आहे धबधबा. हे बघा, तुम्ही इकडे खूप एन्जॉयमेंट असते, बाहेरून खूप लोक येतात,
तुम्हाला फिरायचं असेल कधी एन्जॉयमेंट करायची तर नक्की या. खूप पाऊस होता त्यामुळे बघा एक एसटीची शेड भेटली त्याच्यामुळे आम्ही आता थांबलोय. खूप पाऊस आहे पुढे तरी पण आपला तुम्हाला कमेंटमेंट दिल्याप्रमाणे व्हिडिओ तर बनवावा लागेल. त्यासाठी मी आता पुढे जातोय नांदगाव पर्यंत, नांदगाव मधून वळेन तिकडे पुढे कोंडाला जायला. तर चला बघू परत आपली जर्नी पुढे चालू राहील. आपल्याला पनवेल 395 किलोमीटर आहे आणि तरळ आपल्याला इकडून 10 किलोमीटर आहे. तर आपण आता तरळला जाणार आहोत, नांदगावला जाणार आहोत. चला माझ्यासोबत. मराठीचा अभाव बघा, पनवेल तर बरोबर वाटतंय पण हे लांजा काय आहे ते आपल्याला पण नाही माहिती. कदाचित हे लांजा असेल, प्लीज बघत असाल कोणतं करा जरा मिस्टेक दुरुस्त. तर मित्रांनो आपली आता टूर्स पूर्ण संपलेली आहे मुंबई गोवा, म्हणजे तू कणकवली टू नांदगाव तुम्हाला मी व्यवस्थित प्रकारे दाखवलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा मागे काम सुरू आहे, तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.